नमस्कार. सिंपल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण पुदिना चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, ही 2 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे, फ्रेश आहे, आणि 2 कप आहे म्हणजे जे आपण मेजरमेंट कप एकच ठेवणार आहोत त्याच कपाने आपण पुदिना आणि कोथिंबीर मापणार आहोत. तर हे पुदिना आपण जेवढा घेणार त्याच्या दुप्पट आपण कोथिंबीर वापरणार आहोत. शेंगदाणे हे मी इतके घेतले आहे 2 वाट्या कोथिंबीरीसाठी. आणि हे काळं मीठ आहे, चाट मसाला, मीठ आणि जिरा पावडर, एवढं सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे. आणि 1/2 लिंबाचा रस आपण वापरणार आहोत. 3 हिरव्या मिरच्या आहेत, बारीक आहेत, त्या 2 भागात कट करून घेतल्या आहेत मी. पुदिना घेतला आहे, फ्रेश पुदिना आहे, चांगला स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि सुकवला आहे थोडासा पंख्याखाली. तर हा 1 वाटी पुदिना आहे. तर आपण ह्याची आता पुदिना चटणी बनवणार आहोत. तर शेंगदाणे आपण जे घेतले आहेत कच्चे शेंगदाणे आहेत, ते आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये आपण आधी टाकून घेऊयात. शेंगदाण्याने एक टेक्स्चर खूप चांगला येतो, असा थिकनेस येतो आणि त्यामुळे खूप छान कडवटपणा असा लागत नाही. आणि पुदिना हा एवढा, जर आपल्याकडे कोथिंबीर जेवढी असेल त्याच्या हाफ हा पुदिना घेणार आहोत. जास्त पुदिना घ्याल तर चटणी ही कडू लागते, त्यामुळे ती काळजी आपल्याला घ्यायची आहे चटणी बनवताना. तर आता आपण कोथिंबीर टाकून घेतली आहे, तर मिरच्या टाकून घेऊयात. मिरच्या तुम्ही तुम्हाला ज्याप्रमाणे ती त्याचं प्रमाण आवडत असेल त्यापेक्षा कमी पण घेऊ शकता, जास्तसुद्धा घेऊ शकता. तर आता आपण हे मसाले टाकून घेणार आहोत. इथे मी चाट मसाला आणि मीठ कमी घेतलं कारण मी काळं मीठ जास्त वापरलं आहे आणि त्याची टेस्ट खूपच छान येते. जरी चाट मसाला नाही टाकला तरी पण चालेल. तर हा जो आपला लिंबू होता 1/2, त्याचा रस काढून घेतला आहे, तो मी ॲड करणार आहे. हे जे प्रमाण आहे ते एकदम योग्य प्रमाण आहे. ह्याच प्रमाणे तुम्ही बनवाल तर खूपच छान अशी चटणी होईल. आणि हे जे पाणी आहे ते पण आपण टाकणार आहोत थोडंसं. तर ही चटणी खूप छान बनते आणि ब्रेड वगैरे कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. त्यामध्ये थोडं दही मिक्स करून खाल्लं तर ती कचोरी, दही कचोरीवाली चटणी बनेल. किंवा मग आणखी तुम्ही तर ब्रेड जसं सँडविचमध्ये आपण वापरतो तशी खाऊ शकाल. आणखी जर बघायचं तर आपण छास बनवतो तर त्याच्यामध्ये सुद्धा दह्यात जे ताक असतं त्याच्यामध्ये ही चटणी मिक्स कराल तर ते छाससुद्धा खूप छान लागेल, कारण हेच मसाले आपण छासमध्ये सुद्धा वापरतो मसाला छास बनवताना. तर आता आपण ही चटणी अशी मध्येमध्ये पूर्ण एकसारखी वाटून नाही घ्यायची कारण ती साईडला जाऊन बसते भांड्याच्या. तर आपण ती मध्येमध्ये अशी ओपन करून एकत्र करून घेणार आहोत मधल्या बाजूला आणि मग पुन्हा आपल्याला ते फिरवायचं आहे, म्हणजे ते ब्लेड व्यवस्थित ते चटणीला मिक्स करेल आणि ग्राइंड करेल परफेक्टली. तर आपण ह्याच्यामध्ये आता हे पुन्हा एकदा ग्राइंड करून घेणार आहोत. तर ही चटणी जी आहे ना ती खरंच खूप अप्रतिम लागते. तर तुम्हाला लसूण आणि आलं वापरायचं असेल तर 1/2 इंच आल्याचा तुकडा आणि 2 ते 3 लसूण पाकळ्या तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता वाटण करतानाच. मला ही अशीच छान लागते आणि खास करून ही चटणी सगळे खाऊ शकतात. इवन जैन लोक जे असतात त्यांना जसं की कांदा, लसूण, परत आलं वगैरे खात नाहीत तर ते लोकंसुद्धा खाऊ शकतात ही चटणी आरामात. आणि जे पाणी आपण वापरणार आहोत ते मी असं थोडं थोडं करूनच टाकत आहे, कारण एकदमही त्या मला जी कन्सिस्टन्सी हवी आहे ती थोडीशी दाटसर अशीच हवी आहे. तर तुम्हाला पातळ कन्सिस्टन्सीची चटणी हवी असेल तर ह्याच्यापेक्षा तुम्ही थोडं पाणी अजून जास्त घालू शकता. तर अशा प्रकारे आपली ही चटणी रेडी झाली आहे. तुम्ही कलरसुद्धा बघू शकता खूप मस्त आला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला कलर वगैरेचा वापर करावा नाही लागला आहे. जसे बाहेर मार्केटमध्ये जी चटणी मिळते त्याच्यामध्ये कलर वापरलेला असतो. तर अशा प्रकारची ही पुदिना चटणी खूपच टेस्टी लागते. त्याच्यामध्ये लिंबाचा आंबटपणा आहे, पुदिनाचा थंडावासुद्धा आहे आणि मिरचीचा तिखटपणा आहे. त्याच्यामुळे ही एक सटल टेस्ट येते आणि खूपच छान लागते. तर ही नक्की करून तुम्ही पहा. आणि ही चटणी जी आहे ती तुम्ही अशी डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये 1 महिनाभर साधारण ठेवू शकता. त्याचा थोडाफार कलर काही दिवसानंतर चेंज होतो बट ती छान राहते. तर एवढी बनवाल तर ती नक्कीच 1 आठवड्यातच संपणार आहे. तर नक्की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो मला कळवायला विसरू नका. प्लस जर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा
आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन ॲक्टिवेट करा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ मी जेव्हा पण टाकेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.